तुम्हारा खंडो जे खोपड़ा होता है ऐसा नहीं तुम्हारा स्वतःच्या छातीवर गोळी घ्यावी लागेल अशा पद्धतीची शिवसेनेची भूमिका राहिली पाहिजे। सर्वसामान्यांसाठी ही संघटना घडली पाहिजे। हे सर्वसामान्यांची संघटना आहे, आपल्याला सांगितलं गेलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आणि या मूलभूत व्यवस्थेवर मी पाहिले बाळासाहेब कामकांनी शिवसेना वाढवली, सावरवाड्यांनी शिवसेना वाढवली, मधुकर काशींनी शिवसेना वाढवली, रामदास चव्हाणांनी शिवसेना वाढवली, इथे बसलेल्या आमच्या सगळ्या मान्यवरांनी शिवसेना वाढवली, प्रसन्न असेल, सुनील मेहता असेल, शेखर कोळे असेल, बाबू पाटे असतील, बाबूरावचे वडील बाळासाहेब असेल, खरंतर हे पुन्हा कसं वैभव उभं केलं पाहिजे। माझी अशा जाईला विनंती आहे, ज्या पद्धतीने आज राष्ट्रवादीची जी भूमिका झाली, राष्ट्रवादीचा जो आमदार निवडून आलाय तो केवळ अशा जाईंच्या असलेल्या विधानसभेच्या उमेदवारामुळे निवडून आलाय। माझी त्यांना विनंती आहे आज जाहीर सभेमध्ये की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पुन्हा तुमचे दोर मागे घेऊन शिवसेनेमध्ये गेले दाखल व्हा। शिवसेना तुमच्या स्वागतासाठी तयार आहे। राष्ट्रवादीचा पराभव करायचा आहे। आमचा आमसात भांडण नाही, आम्हाला सर्वसामान्यांची काळजी वाटते। जिल्हा प्रमुखाचा आदेश आहे आणि पुन्हा एकदा हे भगवत तोरण, हे भगवत तोरण महत्त्वाचं आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।